जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळात सत्ताधारी पडद्यामागील पुढाऱ्यांआडून कुरघोड्या करत गोंधळ निर्माण करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नरेंद्र पाटील गटाचा गंभीर आरोप. संस्था स्थापनेपासूनच निवडणुका झाल्यात सहकार कायद्यानुसारच त्यांची सत्ता होती तीही याच कायद्यानुसार आणि शासनाने आम्हाला सत्ता दिली आहे ती सुद्धा या कायद्यानुसारच. मात्र मध्येच अचानक सत्तांतराच्या कुबड्यांआधारे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या दबावतंत्रातून गोंधळ निर्माण करत त्रस्त करण्याचा नरेंद्र पाटील गटाने केलाय आरोप. कोर्टाने जैसे थे ठेवा असा आदेश आम्हाला म्हणजेच कार्यरत असलेल्या आमच्या कार्यकारिणीच्या कार्यरत असण्याला दिलाय. विरुद्ध भोयटे गट मात्र याच चुकीचा अर्थ काढत सत्ता आपल्याकडे असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरवत असल्याचा नरेंद्र पाटील गटाने केलाय स्पष्टीकरणासह आरोप. शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या आणि नूतन मराठा महाविद्यालयासह जिल्ह्यात अनेक शाळा कॉलेजेस असलेल्या जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या कारभारामध्ये राजकारण शिरत कायद्याचा गोंधळ निर्माण झाला आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून दोघंही गटांना संस्था आवारात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. संस्थेचे दरवाजे तोडून प्रवेश करणाऱ्या गोंधळींवर तक्रारही न दाखल करून देता उलट पक्षी अशी बंदी घालणं म्हणजेच ही अप्रत्यक्षपणे आणीबाणीच लादल्याची भावना जनमानसात मोठ्या प्रमाणावर बळवत चालली आहे असं नरेंद्र भास्कर पाटील गटाचे विजय पाटील यांनी ईबीएन न्यूजशी बोलताना सांगितले. चॅरिटी ट्रस्ट कायदा नॉमिनल चेंज रिपोर्ट देण्यापर्यंत मर्यादित असून सहकार कायद्यानुसार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेऊन आम्हाला सत्ता दिली आहे. त्याचे हस्तांतरण झालेले नाही त्यामुळे संस्थेवर आमचंच मंडळ असल्याचा पुनरुच्चार ऍडव्होकेट विजय पाटील यांनी यावेळी केलाय. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक सहकारदात्याच्या नियमांनुसार होऊन आपला गट सत्तेत आला होता काय याची पार्श्वभूमी विचारली असता नरेंद्र भास्कर पाटील ऍडव्होकेट विजय पाटील यांनी सांगितले की 12 साली शासनाने मागच्या मॅनेजमेंटचे गैरकारभार गैरप्रकार या सर्वांची चौकशी करून प्रशासकांची नियुक्ती केलेली होती सहकार खात्यामार्फत. 3 वर्ष प्रशासकांनी कामकाज केल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मार्फत या संस्थेची मे 2015 निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत 3 पॅनल उभे राहिले. जवळपास 15,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये नरेंद्र अण्णा पाटील यांचं पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आलं. 22 मे 2015 अध्यक्ष म्हणून ते कामकाज पाहतात या संस्थेत. अचानक राज्य सरकारने एक पत्र काढून की या संस्थेचं शेड्यूल 1 नोंद असलेली कार्यकारिणी वैध समजण्यात यावी असं पत्र काढून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्राच्या बदलत्या कायद्यानुसार किंवा बायलॉजनुसार आपण बदल केले होते काय तसंच निवडणूक प्राधिकरणाने नरेंद्र पाटील गटाकडे कायदेशीर सत्ता सोपवली होती काय या प्रश्नांवर ऍडव्होकेट विजय पाटील यांनी सांगितले की या संस्थेची घटनादुरुस्ती 97 घटनादुरुस्ती जी आहे ती शासनाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा 97 घटनादुरुस्ती लागू झाली सहकारी संस्थांना तेव्हापासून या संस्थेची 97 घटनादुरुस्ती लागू होऊन त्याप्रमाणे या संस्थेचे बायलॉज तयार झाले. त्या बायलॉज प्रमाणे त्या बायलॉजला मंजुरी देण्यात आली DDRM मार्फत आणि त्या मंजुरीनंतर या संस्थेच्या सहकार प्राधिकरणाने निवडणुका घेऊन आमचं पॅनल निवडून आलेलं आहे. या संस्थेच्या 3 महाविद्यालयांवर प्रशासक नियुक्त होते. त्या प्रशासकांचा कालावधी 4 वर्ष कामकाज करून 20/9/2016 रोजी संपुष्टात आला. त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांनी कायदेशीर तिन्ही कॉलेजच्या ताबा किंवा तिन्ही कॉलेजचं पदभार हा नरेंद्र पाटील यांच्याकडे सोपवला. शासनाच्या पत्राप्रमाणेच सोपवला. 1.5 वर्ष त्या तिन्ही कॉलेजचा पूर्ण कारभार व संस्थेचा पूर्ण कारभार नरेंद्र पाटील गटाची मॅनेजमेंटच करत असताना
अचानक राज्य सरकारकडून एखादी पत्र निघतं आणि त्या पत्रावर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन हे दबावाला बळी पडून त्या पत्राप्रमाणे कारवाईचा हट्ट करतात, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. पोलीस प्रशासनाकडे गेले, पोलीस प्रशासन म्हणतो तुम्ही. आपण सहकारातून स्वीकारलेल्या बायलॉज नुसार आपल्या जनरल मीटिंग झालेल्या आहेत काय, यात नेमके काय ठरले, तसेच चॅरिटी कायद्याचा यात काही उल्लेख आहे का, पोलीस प्रशासनास या संदर्भात तुम्ही काय माहिती आणि किंवा पत्रव्यवहार केला आहे, असे विचारले असता ऍडव्होकेट विजय पाटील यांनी सांगितले की गेले पोलीस प्रशासन म्हणतो तुम्ही कायदेशीर चॅरिटीचा आहे ना काहीतरी प्रूफ. चॅरिटी कायदा हा जो आहे संस्थेने ठराव केलेला आहे जनरल बॉडीने की हा फक्त नॉमिनल राहील. सहकार कायदा हा या संस्थेसाठी सर्वश्रेष्ठ राहील. सहकार कायद्याप्रमाणे याच्या या संस्थेच्या निवडणुका होतील, सहकार कायद्याप्रमाणेच कामकाज चालेल. आणि काही डिस्प्यूट निर्माण झालं तर सहकार कायद्यात श्रेष्ठ राहील अशी या सहकार कायद्याप्रमाणे या संस्थेची घटना आहे. असं सगळं असताना शासन, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन हे त्रास देण्याच्या दृष्टीने आमच्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरतंय. पोलीस प्रशासन तुम्हाला कसं वेठीस धरत आहे असं विचारले असता ते पुढे काय म्हणालेत बघूया. कुंड आणि मवाली गटाने येऊन त्या संस्थेचे आमच्या संस्थेच्या कार्यालयाचे दरवाजे तोडले, त्याचा गुन्हा कंप्लेंट देऊन देखील पोलीस प्रशासन दाखल करत नाही. इतका राजकीय दबाव पोलिसांवर आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद तर आहेच, पण पोलीस एकतर्फी भूमिका घेऊन गुन्हेगारांना वाचवण्याचा देखील प्रयत्न करत आहे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे जे लोक खोटे डॉक्युमेंट तयार करून बेकायदेशीर काम करत आहेत त्यांना सुद्धा पोलीस प्रशासन पाठीशी घालतंय. म्हणजे त्यांना सहकार्य करतंय की खोटे काम करा, आम्ही तुमच्या मागे आहे. आपण सांगत आहात त्यानुसार शिक्षण संचालकांपासून इतर अधिकारी राजकीय दबावापोटी ही सारी हेराफेरी घडवून आणतात, मग याबाबत आपण काय पाऊल उचलले आहे असे विचारले असता ते पुढे म्हणालेत की तिन्ही कॉलेजच्या प्रशासकाच्या बाबतीत हायकोर्टात आम्ही शासनाने जे पत्र काढले ते चॅलेंज केले. आपल्या विरुद्धची पार्टी म्हणजेच भोईटे गट गेल्या आठवड्यातील कोर्टाच्या जैसे थे परिस्थिती ठेवा या निर्णयाने अग्रेसिव्ह झाल्याचे म्हटले जाते, हा निकाल नेमका काय आहे? जेव्हा मॅटर कोर्टासमोर निघालं, कोर्टाने विचारलं की प्रशासकांनी चार्ज कोणाकडे दिलाय, सरकारी वकिलांना विचारलं. सरकारी वकिलांनी सांगितलं पिटिशनर म्हणजे नरेंद्र पाटील यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे नरेंद्र अण्णांनी, पिटिशनरकडे चार्ज दिलेला आहे. कोर्टाने सांगितलं स्टेटस को ॲज ऑन टुडे म्हणजे जैसे थे परिस्थिती कायम ठेवा. या स्टेटस कोचा अर्थ विरोधी गट किंवा जे गुंड गट आहे ते म्हणतं आमच्या बाजूनी आहे. पिटिशनरच्या बाजूनी स्टेटस कोची ऑर्डर झालेली आहे. पिटिशनरकडे चार्ज आहे त्या तिन्ही कॉलेजचा. चार्ज आमच्याकडून कोणी घेतलेला नाही आहे आणि आमच्याकडे तो अबाधित आहे गेल्या 2 वर्षापासून. आणि स्टेटस कोचा फायदा आम्हालाच होईल जैसे ते परिस्थिती तेव्हा सांगितल्याचा. तर पेपर वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून अशी पसरवली जाते गोष्ट की आम्ही सर्व आमच्या बाजूनी सगळे निकाल लागतात, तरी चुकीची गोष्ट आहे. जी वस्तुस्थिती आहे ती पत्रकार परिषद घेऊन आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही वेळोवेळी सांगितली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावं आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात जाब विचारावा की हे काय चालू आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी SP विचारावं की सहकार कायद्यानुसार आपणच अजून संस्थेच्या सत्तेत आहात, हे जे काय सत्तेच्या हव्यासासाठी चाललंय यात उच्च अधिकाऱ्यांबाबत काही विसंगती आपल्याला लक्षात आली आहे का आणि यावर आपण काय उपाय करणार? संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे श्री धनराज माने यांनी 1.5 वर्षापूर्वी माननीय नांदेड उच्च न्यायालयात ॲफिडेविट सादर करून ॲफिडेविटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे
की जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक या संस्थेचा पदभार नरेंद्र भास्करराव पाटील यांच्याकडे असून ते डे टू डे फंक्शनिंग म्हणजे रोजचं कामकाज तेच बघत आहेत. या संस्थेचे सगळे आर्थिक व्यवहार, सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बढत्या, प्रमोशन हे सगळे व्यवहार नरेंद्र पाटील हेच बघतायत अध्यक्ष म्हणून. असं प्रतिज्ञेवर हायकोर्टात त्या व्हिडिओ दिलेला असताना आता 5/3/2018 रोजी याच धनराजमानेंनी पत्र काढून शेड्यूल एक वर कार्यरत असलेली कार्यकारिणी म्हणजेच भोईटे गटाकडे संस्थेचा कॉलेजचा पदभार द्यावा असं पत्र काढलेलं आहे. ही वस्तुस्थिती कोर्टात आम्ही लक्षात आणून दिली, कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि याच धनराज माने, केशव तुपे आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी उच्च शिक्षण यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्ट बेंच औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केलेली आहे. हायकोर्टाने यांना कंटेम्प्ट पिटिशनमध्ये नोटीस सुद्धा बजावली आहे. 12 तारखेला नोटीस काढलेली आहे, 2 तारखेला त्या अवमान याचिकेची सुनावणी ठेवलेली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रात एक उच्च स्थान आहे. नरेंद्र भास्कर पाटील गटाचे ॲडव्होकेट विजय पाटील यांनी बाजू मांडल्यानुसार जर पोलीस यात खरोखरच गुन्हे दाखल करून घेत नसतील, शासनाचे पत्र वेगळे आणि त्यात उच्च शिक्षण संचालक दुसऱ्याच अजून 2 ओळी ॲड करून संबंधितांना गोचित आणू पाहत असतील, विरुद्धच्या गटाचा दावा करणाऱ्या लोकांचे जर मतदार यादीतही नावं नसतील आणि गंभीर बाब ही की सत्ताधाऱ्याव्यतिरिक्त कोणी चार्ज हस्तांतरित करू शकत नाही, ॲडव्होकेट पाटलांच्या म्हणण्यानुसार तो जर प्राचार्यांच्या हातून विरोधकांनी घेतला असेल तर ॲडव्होकेट विजय पाटलांनी केलेले हे गंभीर आरोप खूपच गंभीर स्वरूपाचे आहेत. बघूया न्यायालयात काय होतंय तर.